5 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी या देशामध्ये इथल्या तथाकथित हिटलरने नोटबंदी केली होती. अचानक लादलेल्या नोटबंदीमुळे देशभक्तीचं खोटं प्रेम दाखवणारे संगी हपचड्डे लोकांनी आम्हाला देशप्रेम शिकवण्याच्या गोष्टी केल्या आणि रांगेत उभे राहणारी आमची भोळी बाबडी माणसं अक्षरशः मृत्यूमुखी पावली गेली. आजही 5 वर्षांनी आमची खिळखिळी होणारी लोकशाही इथल्या संघवादी संघी नेत्यांनी ज्या पद्धतीनं विकृत कुचक्या आणि साडक्या मानसिकतेतून या देशाला ज्या पद्धतीनं छळलं, आजपर्यंत 76 वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून कुणीही छळलं नव्हतं. तरीही आम्ही गप्प आहे, आम्ही बोलत नाही, आपण बोललं पाहिजे. कारण या व्यवस्थेच्या विरोधात जर आपण आज बोललो नाही तर उद्या कुत्र सुद्धा तुम्हाला खाणार नाही एवढी वाईट परिस्थिती होईल. मित्रांनो, जय जाऊ. मी संतोष शिंदे. आज 8 नोव्हेंबर आपल्या देशातील काळा दिवस, म्हणजे 5 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी या देशामध्ये इथल्या तथाकथित हिटलरनी नोटबंदी केली होती. तुमची आमची सर्वसामान्य माणसाची आर्थिक घडी उद्ध्वस्त केली होती. अचानक लादलेल्या नोटबंदीमुळे देशभक्तीचं खोटं प्रेम दाखवणारे संगी हपचड्डे लोकांनी आम्हाला देशप्रेम शिकवण्याच्या गोष्टी केल्या आणि रांगेत उभे राहणारी आमची भोळी बाबडी माणसं अक्षरशः मृत्यूमुखी पावली गेली. अहो, छोटे मोठे उद्योग व्यवसाय करणारे उद्ध्वस्त झाले, आर्थिक संकट आली, बरेच तरुण तरुणी नैराश्यामध्ये गेले, बऱ्याच लोकांची एक वेळचे अन्न खाण्याची भ्रांत झाली. तरी आम्ही आमच्या भारताच्या सार्वभौम लोकशाहीसाठी आणि इथला काळा पैसा नष्ट व्हावा म्हणून त्याचं मुकसंमतीने येऊन समर्थन केलं. काय झालं, बोलले नाही. संभाजी ब्रिगेडनं या देशातील पहिलं आंदोलन पुण्यामध्ये शिवाजीनगरला केलं आणि नोटबंदीचा निषेध केला. आजही 5 वर्षांनी आमची खिळखिळी होणारी लोकशाही इथल्या संघवादी संघी नेत्यांनी ज्या पद्धतीनं विकृत कुचक्या आणि साडक्या मानसिकतेतून या देशाला ज्या पद्धतीनं छळलं, आजपर्यंत 76 वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून कुणीही छळलं नव्हतं. तरीही आम्ही गप्प आहे, आम्ही बोलत नाही, आपण बोललं पाहिजे. कारण या व्यवस्थेच्या विरोधात जर आपण आज बोललो नाही तर उद्या कुत्र सुद्धा तुम्हाला खाणार नाही एवढी वाईट परिस्थिती होईल. काय महागाईने परिस्थिती करून ठेवली, इंधन दरवाढ, गॅस दरवाढ, अक्षरशः ज्यांचा मनका सुद्धा कसा तरी शिल्लक होता तो सुद्धा मोडकळीस काढला. म्हणून नोटबंदीचा निषेध. अहो, ज्यांच्या तोंडावर माशी उठत नव्हती ते सुद्धा म्हणायचे नोटबंदीच्या काळात, तुमच्याकडे काय 2-5 कोटी असतील तर सांगा, मी चेंज करून देतो. कुठून आले हो या शंभड्यांकडे एवढे पैसे, ते सांगायचे. म्हणजे ज्यांनी नोटबंदी आली त्यांच्या बगल बच्चांकडे नोटबंदीच्या अगोदरच नवीन नोटा आल्या होत्या, त्यांनी त्यांचं ब्लॅक मनी कधी त्याच वेळेस वाईट केलं, आम्हाला मात्र रांगेत ठेवलं, आमची सगळी आर्थिक घडी विस्कटून टाकली. सर्वसामान्य महिला वर्ग महिला भगिनी ते तर अक्षरशः संसार कसा चालवायचा, ते चक्र कसं फिरवायचं याचा विचार करून त्या विवंचनेतच अक्षरशः परेशान होत्या. आमच्या देशाला वेठीस धरलं अशा नालायक सरकारचा, अशा चुकीच्या निर्णयाचा सर्वप्रथम एक भारतीय म्हणून आम्ही तीव्र निषेध केला पाहिजे. आजही त्या काळ्या निर्णयाचा, काळ्या दिवसाचा तीव्र शब्दात निषेध. नोटबंदी केली ना, काळा पैसा तुम्ही त्या ठिकाणी वचक मिळावी म्हणून परदेशातून काळा पैसा आणणार होते, एक छदा मानली नाही, बोंबलत फिरले एवढे दिवस, काही केलं नाही. आणि मग काळ्या पैशाचं गाजर दाखवून इथली अर्थव्यवस्था तुमच्या ज्या खिशात भरली ना, हजारो कोटी रुपये तुमच्या त्या संघी संस्थेला आणि तुमच्या पक्षाला मिळाले, जनतेला काय मिळालं, घंटा. आणि हे जर वास्तव असेल तर तुमचा निषेध करायला तेव्हा, आणि आमची नालायक मंडळी सुद्धा तुमच्यासारख्या गिधाडांना आणि त्यांच्या अंधभक्त लोकांना निवडून देते, हेच आमच्या लोकांचं आणि लोकशाहीचं दुर्दैव आहे, हे म्हणावं लागेल. नोटबंदी केली साहेब तुम्ही, भटबंदी करायला असं वाटलं होतं पण ते झालं नाही, ती झाली पाहिजे, एवढंच या माध्यमातून सांगतो. आणि 8 नोव्हेंबरच्या आजच्या या काळ्या दिवसाचा तीव्र शब्द जाहीर निषेध करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत.